कटिंग सलून्स बंद करू नयेत अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातून नाभिक समाज आंदोलन करेल अशा आशयाचं निवेदन प्रशासनाकडे देण्यात आलं महाराष्ट्र शासनानं कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो आदेश पारित केला तो नाभिक समाजावर अन्यायकारक आहे यामुळं नाभिक समाज बांधवांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय यापूर्वीही सहा महिने लॉकडाऊनच्या काळात आर्थिक कमजोरीमुळं सोळा नाभिक बांधवांनी आत्महत्या केल्या होत्या तरीही महाराष्ट्र शासनानं कुठलीही आर्थिक मदत केली नाही महाराष्ट्रातील कुठल्या खासदारांनी अथवा आमदारांनी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबांचं सांत्वनसुद्धा केलं नाही याबाबत सोलापुरातील संत सेना नाभिक दुकानदार सेवाभावी संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदन देण्यात आलं कटिंग सलून्स बंद करू नयेत अन्यथा नाभिक समाजबांधव संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलन करतील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला यावेळी संस्थेचे शहराध्यक्ष आनंद सिग्राल सिदराम रुद्रार अभय कुमार कांती अनिल कोंडूर राकेश सिंदगीकर मोहन जमदाडे भारत क्षीरसागर सुरेश हडपत शेखर कोंडापुरे आनंद राऊत प्रकाश शिंदे गोवर्धन कोडपाक चंद्रमौळी तबनूर राजू हडपत जितेंद्र बेळणाकर श्रीनिवास रासकोंडा अजय तमनूर आदी उपस्थित होते